भंडारा जिल्ह्यातील माती मूर्तिकार संघटना आणि कुंभार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुकारले. पीओपी मूर्ती तयार करून विक्री करायला राज्यात बंदी आहे. तरीही राज्य सरकारच्या आदेशाला बगल देत मूर्ती तयार करून विकल्या जातात, त्यामुळे पीओपी मूर्तींवर बंदीच्या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे. पुणे विभागातील 2019 चालक वाहकांची प्रलंबित सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी पुणे शहर युवक काँग्रेसने केली. तसेच वैद्यकीय चाचणी झालेल्या उमेदवारांची ट्रायल पूर्ण करून अंतिम निवड यादी जाहीर करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कोल्हापुरात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा सरकारने केली, मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाहीये. त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला. नाशिकच्या चांदवडमध्ये किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आदिवासींसोबत उपविभागीय अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. कार्यालयावर मोर्चा काढला. 16 वर्षांनंतरही वनहक्क अधिकार कायद्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. आदिवासींना पाणी वीज द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अकोल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटानं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक दिली आहे. शेतकऱ्यांना हवं असलेलं बियाणं मिळत नसल्यानं शिवसैनिकांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं. सोबतच कृषी मंत्र्यांच्या कथित धाडीतील खासगी लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी ठाकरे गटानं केली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे